मी तारामती मथीवाडे, इंटरनॅशनल यॉट्स वुमेन. कोल्हापूरमध्ये यॉटिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूर हे सुरू केलेलं आहे आपण 2014 आणि ह्यावर्षी प्रत्येक वर्षी मी काहीतरी काही नवीन आणत असते रंकाळामध्ये. सो मागच्या वर्षी आपण हा टॉपर क्लास ऑफ बोट्स आपण वेस्टर्न लेकमध्ये सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे आणि त्यांना आवडलं. ह्यावर्षी आम्ही एक इंटरनॅशनल स्पोर्ट्स पर्सनला बोलवलेला आहे, दॅट्स ब्रिजराज वर्मा. इंडियन नेव्हीचे आहेत ते अँड आपण हॉबी क्लास हा कॅटेगरी आणलेला आहे. उद्यापासून त्याची सुरुवात होणार आहे. हॉबी ही इंडियामधली फास्टेस्ट बोट आहे, ज्याच्यामध्ये माझा आय एम द फर्स्ट इंडियन वुमन टू गेट अ मेडल ऑन इंटरनॅशनल लेवल. आणि हे जे आहेत इंडियन नेव्हीचे, त्यांनी ही इज अ हॅट्रिक मेडलिस्ट ऑन नॅशनल अँड एशियन गेम्समध्ये त्यांचा परफॉर्मन्स आहे. वर्ल्ड लेवलपर्यंत त्यांनी सेल केलेला आहे अँड त्यांची पण इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे की कोल्हापूरकरांनी अशा वेगळ्या टाईपच्या बोटचा अनुभव घ्यावा. खूप थ्रिलिंग क्लास आहे हा, चारही बाजूनी वेगळं एक्सपिरियन्स आहे, नवीन काहीतरी करायला नक्की मिळेल आणि सगळ्या एज ग्रुपमध्ये सगळे एज ग्रुप ह्याच्यात फिट होतात. सो आय वुड रिक्वेस्ट टू ऑल कोल्हापूरकर्स, लेडीज असू देत, लहान मुलं आहेत अँड अडल्ट्स, एव्हरीबडी इज वेलकम. कम एक्सपिरियन्स रंकाळ्यामध्ये, ह्याचा अनुभव घ्या. नमस्कार सर्व कोल्हापूरकरांना, माझा मनापासून नमस्कार. आज एक खूप वेगळी गोष्ट मी अनुभवतो आहे. कोल्हापुरात दरवेळी गायला येतो, प्रोग्रामसाठी येतो, पण आज मी रंकाळा तलावामध्ये बोटिंग करतो आहे आणि विथ नन अदर दॅन तारामती मथीवाडेसोबत. खरंच आमच्यासाठी इट्स अ प्लेजर तारामती की आम्ही तुझ्यासोबत पाण्यात आहोत. मी आणि अपूर्वा आम्ही सोबत आहोत. हा आजचा जो दिवस आहे कोल्हापूर टुरिझम फेस्टिवल अंतर्गत, कोल्हापूर यॉटिंग फेस्टिवल, जिथे तुम्हाला यॉटिंगबद्दल सगळ्या गोष्टी माहिती तर मिळणारच आहे, सोबत हा अनुभव तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे आणि तोही तुमच्या आपल्या रंकाळ्यामध्ये. आणि रंकाळा तलावात आपण दरवेळी साईडनी बघत असतो, वॉक घेत असतो, पण येत्या 5 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिवल चालू राहणार आहे आणि यामध्ये लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांना यॉटिंगचा एक्सपिरियन्स स्वतः घेता येणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला उद्यापासून इथे जॉईन व्हायचं आहे आणि इथे सगळी माहिती या फेस्टिवलबद्दलची तुम्हाला मिळणारच आहे. मी खास मुंबईहून हा फेस्टिवल अनुभवायला इथे आलो आहे आणि आज पाण्यामध्ये आहोत, रंकाळा तलावात आहोत. खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत, इतकी सुंदर हवा आहे, छान सनसेट आता व्हायला लागला आहे. सोबतच जे नवीन शिकणारे सगळे स्टुडंट आहेत, यॉटिंग शिकतात तारामतीच्या अंडर, ते सगळेजणं आमच्या आजूबाजूला आहेत, वेगवेगळे प्रयोग करतायत, शिकतायत आणि आम्ही हा सुंदर व्ह्यू कोल्हापूरचा इथे अनुभवतो आहे. खरंच शब्द जेवढे बोलावे तेवढे कमी आहे. इथे हा अनुभव मी बोलण्यापेक्षा आणि तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही इथे येणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि आय थिंक तुम्ही सगळ्यांनी इथे उद्या यावं. उद्यापासून 5 फेब्रुवारीपर्यंत हा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घ्यावा आणि कोल्हापूरकरांना खरंच एक भाग्याची गोष्ट आहे की आपल्या गावामध्ये तलाव आहे, तर अजून काय पाहिजे की तुम्हाला कुठे लांब जाण्याची गरज नाही आहे. बाकीच्या शहरांना हे भाग्य नाही आहे, त्यामुळे तारामतीसारखी स्पोर्ट्स वुमन, इंटरनॅशनल स्पोर्ट्स वुमन तुमच्या सगळ्यांना शिकवण्यासाठी और तुमच्या सोबत असणारे, सो हा लाभ तुम्ही घ्यायलाच पाहिजे. आणि परत एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करेन उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी ह्या फेस्टिवलमध्ये सामील व्हा आणि हा आनंद लुटा. इट्स अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स, डू कम. सो रंकाळा तलावात आहोत आणि एका गायकाला एक छान गाणं सुचणारच अशा या सुंदर ॲटमॉस्फिअरमध्ये, अशा 2 ओळी आपल्या सगळ्यांसाठी गातो. हो दूर किनारा राहिला, हो बेभान वारा धावला, हो माझी रे, हो माझी रे, हो दूर किनारा राहिला, हो बेभान वारा धावला, हो माझी रे, हो माझी रे, हो तुफानी लाटानी दर्याच्या थाटानी बेधुंद झाली जिंदगी, हो उदास होनी असा मी धावनी केली प्रभुची बंदगी,
या जलधारा जीवन धारा हो, या जलधारा जीवन धारा हो माझी रे, हो दूर किनारा राहिला हो, बेभान वारा धावला हो माझी रे, हो माझी रे, माझी रे, हो माझी रे।